वाचे वदता शिवनाम दयान वादी क्रोधकाम। भगवान शंकरांच्या शिवनामाचा उच्चार केल्याच्या नंतर कामक्रोधादी विकारांची बाधा होणार नाही। पुढे तिसऱ्या चरणाचा विचार सांगताना नाथ महाराज म्हणतात का धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष। भगवान शंकरांच्या सहज दर्शनाने चारही प्रकारचे पुरुषार्थ सहज प्राप्त होतील। धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले शास्त्रामध्ये। याच्यापैकी पहिले तीन धर्म अर्थ आणि काम हे तीन गौणे हे सहज प्राप्त होऊ शकतात एखाद्याला। पण चौथा मोक्ष म्हणजे हा परम पुरुषार्थ सांगितला। मनुष्य देहीचा हाची स्वार्थ जे साधावा चौथा पुरुषार्थ। पुरुषार्थ कशाला म्हणायचं? पुरुषाच्या इच्छेचा जो विषय त्याला म्हणायचं पुरुषार्थ। पण या चार पुरुषार्थापैकी जो एकही साधून घेत नाही, जो एकही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही, त्याच्या जन्माचं फळ म्हणजे केवळ मरण आहे। आर्य चाणक्य चाणक्य नीतीमध्ये सांगतात धर्मार्थ काम मोक्षानाम यस्य कोऽपि न विद्यते जन्म फलम हि मर्तेषु मरणम तस्य केवलम। धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार प्रकारच्या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी जो मनुष्य प्रयत्नच करत नाही त्याच्या जन्माचं फळ म्हणजे केवळ मरण आहे। आता पुरुषाच्या इच्छेचा विषय म्हणजे पुरुषार्थ, इथपर्यंत ठीक आहे। पण कोणत्या पुरुषाच्या इच्छेचा विषय म्हणजे पुरुषार्थ? पुरुषाच्या इच्छेचा विषय म्हणजे पुरुषार्थ, पण कोणत्या पुरुषाच्या इच्छेचा विषय म्हणजे पुरुषार्थ? कारण कलियुगामध्ये सगळेच लोक या चारही पुरुषार्थाची अपेक्षा ठेवत नाही, या चारही पुरुषार्थाची इच्छा करीत नाही। कलियुगामध्ये दोनच पुरुषार्थाची इच्छा करणारे जास्त आहे, फक्त अर्थ आणि काम। या दोघांची अर्थ आणि काम पैशाची कामाची इच्छा ठेवणाऱ्याला त्याला लाज वाटत नाही, यांना भय वाटत नाही, यांना काय नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही। अर्थात राम गुरुर न बंधू कामातुराना न भयम न लज्जा। पैशाची अपेक्षा ठेवणार माणसू जो समोर पाहतच नाही कोण आहे, गुरु एक भाऊ एक कोण आहे, आणि कामाची वासना ठेवणारा कामाची इच्छा ठेवणारा माणूस त्याला काही घेणार नाही तो। लाज भय शंका कामातुरा भय लाजना विचार शरीर असार तृण तुल्य अशी गती त्यांची। मग कामाचा विचार करणाऱ्या माणसाला कामाची इच्छा करणाऱ्या माणसाचं शरीर तृण तुल्य शरीर असार तृण तुल्य म्हणजे गवताप्रमाणे इतकं तुच्छ जीवन त्यांचं वर्णन केलंय। आता चला पुढं। अपरोक्ष ब्रह्मात्मा ऐक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत आहे। अपरोक्ष ब्रह्मात्मा ऐक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत असताना भगवान शंकर का म्हणतात की भगवान शंकराच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होईल? याच कारण असं की भगवान शंकर हे कारण ब्रह्म आहे, भगवान शंकर हे ईश्वर आहे, म्हणून त्यांच्या सहज दर्शनाने चारही प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त होतील। नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा धर्मार्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष। भगवान शंकरांच्या सहज दर्शनाने चारही प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त होतील असं नाथ महाराज सांगतात।
तुम्ही म्हणाल असं कस काय शक्य आहे? मग रावणासारख्या राक्षस माणसाला अगणित वैभव देणारे कोण आहे? भगवान शंकर आहे. भगवान शंकरांनी रावणासारख्या माणसाला अगणित वैभव दिलं, अगणित ऐश्वर दिलं, आणि ते ऐश्वर भोगण्यासाठी उदंड आयुष्य सुद्धा भगवान शंकरांनीच दिलं. म्हणून म्हणावं लागतं धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवाय देखता प्रत्यक्ष विठोबा.